नमस्कार शिक्षक बंधु आणि भगिनींनो, आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक प्रकटन या ठिकाणी काढलेलं आहे, त्याचं वाचन आपण या ठिकाणी करूयात। विषय आहे एप्रिल मे 2021 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षांबाबत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल मे 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक 29/4/2021 ते 20/5/2021 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक 23/4/2021 ते दिनांक 21/5/2021 या कालावधीत प्रचलित पद्धतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या आहेत। तसेच इयत्ता 10वी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा दिनांक 12/4/2021 ते दिनांक 28/4/2021 व इयत्ता 12वी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी तत्सम परीक्षा दिनांक 5/4/2021 ते दिनांक 22/4/2021 या कालावधीत प्रचलित पद्धतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या आहेत। राज्यात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे, त्या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। तथापि विविध समाज माध्यम प्रसार माध्यमाद्वारे इयत्ता 10वी व 12वी परीक्षेसंदर्भात विविध बातम्या व आपोआप प्रसारित होत आहेत, त्यामुळे या परीक्षेची संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। मंडळामार्फत सर्व संबंधित घटकांना आवाहन करण्यात येते की अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये। या संदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने मंडळाच्या संकेतस्थळावर व प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील। तसेच परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळामार्फत या संदर्भात लेखी सूचना वेळोवेळी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येतात, या सूचना अधिकृत मानण्यात याव्यात। कोविड-19 विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एप्रिल मे 2021 मधील लेखी प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना 2 दिवसात निर्गमित करण्यात येत आहेत। त्याचे काटेकोर पालन करून सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त परीक्षांना तणावमुक्त वातावरणात सामोरे जावे, असं परिपत्रक या ठिकाणी प्रकटन या ठिकाणी 18/3/2021 रोजी काढलेलं आहे। हे आपल्याला या ठिकाणी समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।